मुळामध्ये तो जी आर च आम्हाला मान्य नाहीये, त्यामुळं प्रथमतः त्या जी आर चा आम्ही निषेध करतोय. त्याचबरोबर या जातीवादी महाराष्ट्राचे जे जातीवादी मुख्यमंत्री आहेत एकनाथ मिंदे यांचा देखील आम्ही निषेध करतो. या सरकारने जरांगेंच्या पार लोटांगण घातले. आत्ताच एकनाथ शिंदे साहेब एका त्या वाशीच्या स्टेजवरती जाऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देता. तुम्ही एका जातीसाठी काम करता. हा जी आर काढताना त्यांना थोडी सुद्धा शरम वाटली नाही की ज्या ओबीसींना आपण आश्वासित केलंय त्यांच्यावर अन्याय आपण करतोय. समितीच्या वतीने तुमची काय भूमिका आहे? मुळामध्ये तो जी आर च आम्हाला मान्य नाहीये, त्यामुळं प्रथमतः त्या जी आर चा आम्ही निषेध करतोय. त्याचबरोबर या जातीवादी महाराष्ट्राचे जे जातीवादी मुख्यमंत्री आहेत एकनाथ मिंदे यांचा देखील आम्ही निषेध करतो. आत्ताच एकनाथ शिंदे साहेब एका त्या वाशीच्या स्टेजवरती जाऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देता. तुम्ही एका जातीसाठी काम करता. एका जातीला खुश करण्यासाठी 374 म्हणजे 450 जातीचा रोष ओढवून घेत आहे. खऱ्या अर्थानं हा जातीवादीच मुख्यमंत्री मानायला पाहिजे, कारण एका जातीच्या पुढं, त्यांच्या हुकुमगिरीच्या पुढं, त्यांच्या गुंडगिरीच्या पुढं, त्याच्या झुंडशाहीच्या पुढं हे सरकार मात्र झुकलंय. हेच आजच्या या जी आरच्या रात्रीच्या ज्या काळ्या जी आरच्या निघालेल्यावरून आम्हाला स्पष्ट दिसतंय. त्यामुळं याच्या पुढे मात्र ओबीसीच्या आक्रोशाला मात्र इथं या सरकारला सामोरं जावंच लागणार आहे. आमच्या प्रत्येक अश्रूची किंमत इथल्या सत्ताधाऱ्यांना मोजावी लागणार आहे. इथल्या मराठा मुख्य इथे मराठा जे मंत्री आहेत या मंत्र्यांना त्याची किंमत भोगावी लागणार आहे. आत्तापर्यंत आम्हाला आश्वासित केलं होतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणून आम्हाला शांत केलं, पण आम्ही शांत आहोत पण संत नाहीत. त्यामुळे येणारा काळ आमचा आक्रोश हा मात्र तुम्हाला रस्त्यावरती दिसणार. त्यांच्या पुढे जर तुम्ही झुकत असाल तर आमच्या आक्रोशापुढे कितपत झुकताय हे पाहण्याची आत्ता वेळ आलेली आहे. म्हणून ह्या जी आरचा आणि या मुख्यमंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये मराठा उमेदवारांवरती आम्ही त्यांना मतदान करणार नाही. त्यांना मतदान करण्यावरती आम्ही बहिष्कार टाकतोय. येणारा काळ हा ओबीसीचाच मुख्यमंत्री होईल. ओबीसीचाच मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री पद खुर्चीवरती विराजमान होईल. हेच या निमित्तानं मी सांगते, थांबते. ओबीसीची पुढची भूमिका काय असेल? आता हा सरकारने काढलेला जी आर आणि त्या जी आरच्या माध्यमातून ओबीसींच्यावर होणार अन्याय याच्या विरुद्ध ओबीसी समाज या ठिकाणी सरकारला सरकार ज्या मनगटशाही पुढे दंडुकेशाही पुढे झुंडशाही पुढे झुकतं त्याच मार्गानं ओबीसी समाजसुद्धा जाईल आणि यापुढे रस्त्यावरची लढाई लढेल. आमची एक टीम या आरक्षणावर जो घाला घातलेला आहे त्याच्याविरुद्ध कोर्टाचा सुद्धा दरवाजा खटखटायला गेलेली आहे. आणि ओबीसी या ठिकाणी जे हे सरकार मिंदे सरकार आहे आणि त्यांना साथ देणारं जे राष्ट्रवादीचं अजित पवार असतील किंवा फडणवीस असतील या मंडळींनी काल वर्षा बंगल्यावर बैठक घेऊन एकमतानं हा 3:45 वाजता जी आर काढला आहे. हा जी आर काढताना त्यांना थोडीसुद्धा शरम वाटली नाही की ज्या ओबीसींना आपण आश्वासित केलंय त्यांच्यावर अन्याय आपण करतोय. आणि हा अन्याय अगदी रात्रीतून ओबीसी झोपेत असताना घाला घातला जातोय. अशा परिस्थितीमध्ये ओबीसी आता इथून पुढे रस्त्यावरची लढाई लढेल आणि या ठिकाणी आंदोलनं असतील, मोर्चे असतील किंवा निवेदनं असतील किंवा कोर्टाची लढाई असेल अशा विविध माध्यमातून या ठिकाणी या सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ. आणि जो ओबीसींच्यावर अन्याय केला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडण्याचं काम आणि या सरकारला एक नेस्तनभूत करण्याचं काम ओबीसी समाज यापुढे करेल. मी 12 बलुतेदारांच्या वतीने ह्या रात्रीत जो त्यांनी काळा जी आर काढला आहे म्हणजे ओबीसींच्या विरुद्ध त्याचा आम्ही निषेध करतो. आणि ओबीसींना त्यांनी आश्वासित केलं की ओबीसींना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ तर तसं काही झालेलं दिसत नाही आहे. त्यांनी ह्या सरकारने जरांगेंच्या पार लोटांगण घातले म्हणजे त्याला काय अर्थच राहिलेला नाही. फक्त आमची अशी इच्छा आहे की बाबा हा आम्ही परवा आम्ही सोमवारी ह्याच्या मागासवर्ग आयोगाच्या ऑफिसवर परवापासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहे. आमच्या पण मागण्या मान्य व्हावा
आम्हालाही सरकारने न्याय द्यावा, आमच्या ओबीसी समाजाव्यतिरिक्त त्यांना दुसरी जात म्हणून घोषित करावं, ओबीसीत त्यांना सामील करू घेत नाही एवढीच आमची इच्छा आहे. महाराष्ट्र शासनाने ओबीसी समाजाचा रात्रीतनं खूप मोठा घात केलेला आहे. आम्ही ओबीसी समाज पूर्ण महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतो. ज्या ओबीसी समाजाला आश्वासित केलं होतं की तुमचा ओबीसीमधून तुम्हाला वेगळं आरक्षण देऊ मराठा समाजाला, पण तसं न करता त्यांनी रात्रीतनं जो जे आर केलेला आहे तो महाराष्ट्र शासनाचा आम्ही ओबीसी समाज पूर्ण निषेध करतो. आनंदा सखाराम कुदळे, अध्यक्ष ओबीसी संघर्ष समिती पिंपरी चिंचवड. या घटनेचा सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. आणि एका रात्रीमध्ये त्यांनी ओबीसी समाजाचा गळा घोटण्याचं काम गनिमी कामाने केलेलं आहे. आत्तापर्यंत म्हणत होते ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही, अन्याय होणार नाही, आणि आता रात्रीमध्ये त्यांनी मराठा समाजाला सर्व मागण्या मान्य करून ओबीसी समाजावर अन्याय केलेला आहे. म्हणून यापुढे आम्ही सर्व सनदशीर मार्गाने रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या पद्धतीने सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करून त्यांच्याही पेक्षा जोरामध्ये नेटाने विरोध करणार आहोत, आणि ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. जय ज्योती, जय क्रांती. नारायण शंकर भागवत, मी सुतार समाजाचा आमच्या संघटनेचा प्रदेश सरचिटणीस आहे आणि ओबी संघर्ष समितीमध्ये कार्यकर्ता आहे. खऱ्या अर्थानं काल महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाच्या आरक्षणाकरता त्यांच्या आंदोलनाला साथ देऊन या ठिकाणी त्यांना त्यांच्या मागण्या मान्य केल्यात. परंतु हे घडत असताना या ठिकाणी जो महत्त्वाचा एक ओबीसीवरती अन्याय करणारा जो मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी कुणबी समाजाचे दाखले आत्तापर्यंत जवळजवळ 50-60 लाखाच्या पुढे झालेले आहेत, आणि या सगळ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबीचे दाखले दिले जाणार आहेत, आणि त्यामुळं संपूर्ण मराठा समाज हा त्या ठिकाणी कुणबीमय होणार, आणि या सगळ्यांचं अतिक्रमण हे ओबीसीवरती येणार आहे. त्यामुळं या ठिकाणी पहिल्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री वारंवार सांगत होते की इतर समाजाच्या विशेषतः ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही कुठल्या प्रकारे धक्का लागू देणार नाही, आणि वेगळ्या पद्धतीनं स्वतंत्र आरक्षण आम्ही मराठ्यांना देऊ तसं घडलेलं नाही. आणि हा सगळा या मराठा समाजाच्या कुणबी समाजाच्या आरक्षणाचा प्रवाह हा ओबीसीमध्ये आलेला आहे, आणि ओबीसीवरती हा मोठा अन्याय होणार आहे. तेव्हा आता हा ओबीसी समाज खऱ्या अर्थाने जागा होऊन जागृत होऊन या ठिकाणी आपल्या न्याय्य हक्कासरता संघर्षामध्ये उतरणार यात संदेह नाही आहे.